नेर्रपूर्वेतील श्री अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संस्था यांनी दिनांक 1 मे रोजी सकाळी उपोषण सुरू केले व दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण निवेदन देऊन सुरूही केले. या दरम्यान दिनांक 2 मे रोजी पनवेल येथील मोटर वाहन निरीक्षक संदीप कोतकर व प्रकाश करचे यांच्या टीमने नेरळ कळंब राज्य महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली. त्यात एक इको गाडी कळंब पोलीस आउटपोस्ट येथे सीज करण्यात आली. आज संपाचा तिसरा दिवस असून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राजेंद्र तेंडुलकर तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे तसेच मोटर वाहन निरीक्षक संजय पाटील यांनी टॅक्सी चालक मालक यांच्याशी चर्चा करून उपोषण करणाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचे लेखी उत्तर दिल्याने उसाचा रस देऊन संप मागे घेण्यात आले आहे. तसेच अधिकृत परमिट गाड्यांना नेरळ ते कळंब अशी वाहतूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचे अधिकृत अशी जागा देण्यासाठी पुढील मीटिंगमध्ये ठरणार आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे धरले असून प्रशासनाने त्यांनाही आवाहन केले आहे की तुमच्या गाड्या टी परमिट आपणही करून अधिकृत प्रवासी वाहतूक करू शकता. विस्टा न्यूज मराठीसाठी संदेश साळुंके नेरळ. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.